नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे परत एकदा स्वस्त शेतजमीन. ही आपल्या बजेटमध्ये असणारी आणि संपूर्ण सपाट लाल मातीची अशी शेतजमीन. त्यामुळे मित्रांनो, ही शेतजमीन विकत घेण्याची संधी आपण सोडू नका. मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर जे एम संधी आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता संधी प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील ते मिळतील. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपले येणारे काही नवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला 10 ते 15 दिवस आधीच माहीत पडेल, त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहाल. तर चला मित्रांनो, आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. आजची ही शेतजमीन जिल्हा सातारा व सातारापासून फक्त 45 ते 50 किलोमीटर अंतरावर ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. आणि मित्रांनो, संपूर्ण लाल मातीची अशी शेतजमीन आहे. दगडमाती मिक्स असा प्लॉट आहे, परंतु आपल्याला इथे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी किंवा इतर कोणत्याही फळबाग लागवडीसाठी ही शेतजमीन अगदी उत्तम आहे. थंड हवेचं ठिकाण आहे आणि ही शेतजमीन मित्रांनो पठारावरती नाही आहे, खाली तळावर शेतजमीन आहे. त्यामुळे पठारावर असणाऱ्या शेतजमिनी बऱ्याच लोकांना आवडत नाहीत, पण ही शेतजमीन खाली असल्यामुळे आपल्याला फारच कमी किमतीमध्ये पहिल्यांदा आम्ही उपलब्ध केलेली आहे. आणि तीही मित्रांनो फक्त 1 लाखामध्ये. 1 लाखामध्ये आपल्याला 40 गुंठे शेतजमीन मिळणार आहे आणि तीही आपल्या बजेटमध्ये असणार आहे. मित्रांनो, फोन उचला आणि आपली प्रॉपर्टी खरेदी करा. मित्रांनो, सदरची शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते 40 एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही वर्ग 2 या प्रकारची आहे. त्यामुळे आपल्याला ही शेतजमीन वर्ग 1 कन्वर्ट करून घ्यावी लागेल, तरच आपल्या शेतजमीन नावावर होऊ शकेल. तसेच मित्रांनो, या शेतजमिनीपासून जिल्हा सातारा हा फार जवळ आहे, 40 ते 45 किलोमीटरवरती आहे आणि दगडमाती मिक्स असा प्लॉट असल्यामुळे इथे आपण कोणत्याही पद्धतीची लागवड करू शकणार आहे. मातीचा प्लॉट आहे आणि पाण्यासाठी म्हणाल तिथे बोर किंवा विहीर पाडावी लागेल. पाणी आपल्याला इथे 100% लागणार आहे आणि इथे शेजारी लोकांना पाणी खूप चांगले लागलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण इथे बोर पाडू शकता, विहीर पाडू शकता आणि पाण्याची चिंता आपण दूर करू शकतो. लाईट म्हणाल तर थोड्याच अंतरावरती खांब आलेले आहेत लाईटचे, 1-2 खांब टाकून आपल्याला लाईटची व्यवस्था इथे करू शकणार आहे. त्यामुळे लाईटची सुद्धा चिंता नाही आहे आणि पाण्याची सुद्धा चिंता नाही. रोड म्हणाल तर डांबरी रोडपासून फक्त 100 ते 200 मीटर अंतरावरती कच्चा रोड आहे आणि तिथून आपल्याला कच्चा रोड हा आपल्या शेतजमिनीला संपूर्णपणे लाभलेला आहे. त्यामुळे रोडची सुद्धा चिंता ह्या शेतजमिनीला नाही आहे. संपूर्ण सपाट थोडाफार वर्कस असा हा प्लॉट, दगडमाती मिक्स प्लॉट हा आपल्याला मिळतो फक्त 1 लाखामध्ये. मित्रांनो, 1 लाख रुपये एकरप्रमाणे परत एकदा आम्ही तुम्हाला प्लॉट घेऊन आलो आहे. त्यामुळे ही शेतजमीन विकत घेण्याची संधी सोडू नका. आणि असा संपूर्ण सपाट प्लॉट 1 लाखामध्ये आजच्या घडीला मिळत नाही आणि तोही जिल्ह्याच्या ठिकाणापासून अगदी जवळ आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. त्यामुळे मित्रांनो, ही शेतजमीन विकत घेण्याची संधी आपण सोडू नका. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये आपण शेळीपालनाचा प्रोजेक्ट अगदी उत्तमरित्या करू शकता, त्याबरोबर गाईपालनाचा प्रोजेक्ट करू शकता, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू शकता. कारण खूप सुंदर अशी जमीन आहे, सपाट जमीन आहे आणि मेन रोडपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या व्यवसायासाठी ही शेतजमीन अगदी उत्तम अशी शेतजमीन आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर या शेतजमिनीमध्ये आपण मोहगणी लागवड करू शकणार आहे, सागवान लागवड करू शकणार आहे, चंदनाची लागवड अगदी उत्तमरित्या होऊ शकते व त्यातून 1 लाख रुपयांचं उत्पन्न आपण यातून कमवू शकणार आहे. फारच कमी किमतीमध्ये शेतजमीन आपल्याला मिळते मित्रांनो. त्यामुळे या सुवर्णसंधीचा फायदा घ्या, त्वरित संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा, प्लॉट विजिट फिक्स करा, पेपर व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट विकत घ्या. कारण खूपच कमी किमतीमध्ये परत एकदा आम्ही तुमच्यासाठी हा प्लॉट उपलब्ध केलेला आहे. बऱ्याच सबस्क्रायबरची मागणी होती की 1 लाख रुपये एकरप्रमाणे आम्हाला प्लॉट उपलब्ध करून द्या. त्यामुळे मित्रांनो, आपल्या मागणीनुसार हा परत एकदा असा संपूर्ण सपाट खूप चांगला असा प्लॉट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे. मित्रांनो, सदरची जमीन ही ॲग्रिकल्चर लँड आहे, म्हणजे शेतजमीन आहे. आणि ती जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर आपल्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा चालू सातबारा किंवा शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे, तरच आपण शेतजमीन घेऊ शकता. कारण महाराष्ट्रात कायदा आहे की शेतकरी शेतकऱ्याची शेतजमीन विकत घेऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याकडे तो असणं गरजेचं आहे. परंतु आता चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही, संधी प्रॉपर्टीने आपल्यासाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे. आपण शेतकरी दाखला अगदी 20 दिवसामध्ये काढू शकता, तोही कायदेशीररित्या, कोणतीही अडचण नाही अशा पद्धतीने आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता. आपल्याला फोन उचलायचा आहे, संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधायचा आहे आणि आपला शेतकरी दाखला फक्त 20 दिवसात बनवून घ्यायचा आहे. तो शेतकरी दाखला बनल्यानंतर आपण महाराष्ट्रात कुठेही शेतजमीन विकत
घेऊ शकणार, त्याचबरोबर आपण देशात कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकणार आहे आणि कायदेशीर शेतकरी होऊन आपण शेतजमीन करण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे मित्रांनो फोन उचला आणि संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधून आपल्या शेतकरी दाखल्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घ्या. मित्रांनो आपल्याला ही शेतजमीन आवडली असेल, घ्यायची इच्छा असेल तर त्वरित संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा, प्लॉट विजिट फिक्स करा, पेपर व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट विकत घ्या. मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून सर्व येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील. त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा आपला चॅनल शेअर करा जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन विकत घेता येतील आणि शेती करण्याचं स्वप्न त्यांना पूर्ण करता येईल. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.